तर तिकडे बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 3 रुग्ण आढळलेत. मरकजवरून आलेल्या 17 पैकी 3 कोरोनाची लागण झाली. जिल्ह्यातल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 8 पोहोचली. मरकजवरून आलेल्या 17 पैकी 3 लागण झालेली आहे. 3 रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे आता 8 रुग्ण आहेत. जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 8 रुग्ण आहेत, कारण 17 मरकजवरून बुलढाणा जिल्ह्यात परतले होते. त्या सगळ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या, त्यातले 3 रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांच्याकडून. मयूर, नेमकी आत्ता तिथे परिस्थिती काय आहे? 17 3 रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. आता प्रशासन कशा पद्धतीनं त्यांच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाला शोधण्याचा प्रयत्न करतंय? नाही, खरं तर ही चिंता वाढवणारीच बाब आहे, कारण की बुलढाणा जिल्ह्यातली ही कोरोना पॉझिटिव्हची संख्या जवळपास 8 झालेली आहे. जे अगोदरचे रुग्ण होते 5, त्यापैकी 1 रुग्ण 28 दगावला होता आणि त्याच रुग्णाच्या संपर्कात आलेले ते 4 जण होते. त्यानंतर जिल्हा थोडा शांत होता आणि जैसे ते ही परिस्थिती होती, परत 17 जे दिल्लीवरून मरकजच्या कार्यक्रमात आले त्यांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले आणि त्यापैकी हे 3 जे आहेत ते त्यातीलच आहेत आणि ते पॉझिटिव्ह आलेले आहेत. इतर जे बाकी आहेत ते निगेटिव्ह त्यांचा रिपोर्ट आलेले आहे. खरं तर आता चिंतेची सगळ्यात मोठी बाब अशी आहे की हे 3 क्वारंटाईन करण्याच्या अगोदर, प्रशासन यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर हे कुणापर्यंत पोहोचले होते, कोणाशी यांचा संपर्क झाला, यांचा संसर्ग कोणाला झाला तर नाही ना, खरं तर ही चिंतेची बाब आता आरोग्य प्रशासनाला लागून आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यांनी बाहेर जिल्ह्यात जर प्रवास केला असेल तर तो जिल्हा मग अकोला असेल. बुलढाणा जिल्ह्याला लागून अकोला जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, इतरही जिल्हे आहेत. तर ही बाब आता तपासल्या जाणार आहे आणि यांच्या संपर्कात जे आलेले आहेत त्यांना आता ट्रेस आउट करण्यात येणार आहे. खरं तर बुलढाणा जिल्हा आरोग्य यंत्रणेचं कौतुक करावं लागेल की त्यांनी खबरदारीचं उपाय म्हणून त्यांनी महिला रुग्णालय असेल, सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा मग खामगावची रुग्णालय असेल ॲक्वॉर्ड केलेली आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी आयसोलेशनची जी बेड आहेत ती वाढवलेली आहेत. जिल्ह्यासाठी हा चिंतेचा विषय आहे. सर्व जिल्हावासियांनी आता याकडे गांभीर्यानं बघणं जरुरी आहे, आपल्या घरातच थांबणं जरुरी आहे, असं आवाहन हे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा पोलीस प्रशासन सुद्धा वेळोवेळी करत आहे. मयूर, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तुम्हाला बुलढाण्यातली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.